दमदार मैफिलीतील पुढचा रंग विचारूयात. मास्टर स्वरूप, तुमचा पुढचा रंग कुठला आहे? आज आम्ही जे रंग निवडलाय ते आहे काळा. सगळे असं म्हणतात की काळा म्हणजे नेगेटिव्ह आहे, अशुभ आहे, पण ज्या माणसाला फक्त काळं दिसतं त्याच्यासाठी ब्लॅक इज ब्युटिफुल. तेच आम्ही हे ऍक्ट मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर लेट्स वॉच द ऍक्ट. थँक्स अ लॉट. काळ्या रंगाचं खरं सौंदर्य घेऊन येत आहेत गेल्या आठवड्यात परफॉर्मन्स ऑफ द डे मिळवणारी पुण्याची शेरनी मृण्मयी, पीजेने अख्ख्या जगाला पिकवून टाकणारा मुंबईचा स्वप्नील आणि दादागिरी करणारी कल्याणची धनश्री उर्फ आपली धन्नो. ब्लॅक कलर गाईज, रॉक सॉलिड. सो परफॉर्मन्स पण रॉक सॉलिड. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू सर. माइंड ब्लोइंग परफॉर्मन्स. क्या बात है. माइंड ब्लोइंग, माइंड ब्लोइंग. आणि मला तू एक सांग स्वप्नील, एका बाजूला शेरनी, एका बाजूला मर्दानगी, कसं काय जमलं रे तुला? तर काय सरांनी सांगितलंच होतं तुला ओझा व्हायचंच आहे, तर काय एका ठिकाणी म्हणजे दोन्ही बाजूनी असं उचलून शाळेतल्या मुलासारखी बॅग घेऊन चालत होतो मी, बाकी काही नाही. वा वा वा, पण ते खूप सुंदर केलंस तू. आणि आम्हीही त्याला साथ दिलेली आहे जेवण कमी करून. अच्छा, वा वा वा. नाही पण ती साथ खरंच खूप छान दिली तुम्ही. आता आपण वळत आपल्या मास्टर्स कडे, त्यांचं काय म्हणणं बघूयात. मास्टर देवेंद्र, मी अशाच ब्लाइंड मुलांबरोबर एका नाट्यशाले संस्थेत मी कामं केली आहेत आणि त्यांच्याबरोबर अशा रिअल मुलांबरोबर काम करताना मला खूप जाणवतं की त्यांच्या आयुष्यातला अंधार आणि त्यांच्या मनामध्ये असलेली तळमळ आणि त्यांना हे जग बघण्याची त्यांची उत्कंठा ही किती असू शकते. जे मी अनुभवलं आहे ते तुम्ही खरंच ऑन स्टेज एकदम छान दाखवलं. मास्टर स्वरूप, तुमची संकल्पना खूप आवडली मला आणि रिअली गुड, एकदम चकदे फाटते रिअली.
Master Sonia, how was it? Master Swaroop, Abhinandan. Swapnil, tujha khas karun Abhinandan karan akhya tujha expression madhe kutuhal ha स्थायी भाव होता तो फार सुंदर तू दाखवलंस. थँक्यू मॅम. मृण्मयी आणि धनश्री मला हे आवडेल तुम्हाला सांगायला की खूप छान तुम्ही दोघींची कंट्रोल्ड बॉडी लँग्वेज होती आणि एकंदर मला ऍक्ट आवडला. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्स अ लॉट मास्टर सोनिया. आता आपण वळूया तुमच्या टीम मास्टरकडे. मास्टर स्वरूप, हाउ वाज इट? आय लव्ह यू गाईज. लव्ह यू टू सर. ते एक कॉन्सेप्ट होता म्हणजे स्वप्निल त्याला काही दिसत नाही, तो एक आंधळा आहे, आणि मृण्मय धनश्री त्यांना ब्लाइंडफोल्ड करून तो त्याच्या जगात घेऊन जातोय. त्यांना हा दाखवण्यासाठी की बघा माझं पण जग किती सुंदर आहे. आमचा जे प्रयत्न होता ब्लॅक इज ब्युटिफुल, फारच छान प्रमाणे स्वप्निल धनश्री आणि मृण्मयीनी निभावलंय. कॉंग्रॅट्स गाईज. व्हेरी नाईस सर. थँक्यू. थँक्स अ लॉट मास्टर स्वरूप. ग्रँड मास्टर, कसा वाटला परफॉर्मन्स? मला याची कल्पनाच नव्हती की काळा रंग सुद्धा इतका कोमल, सुंदर, अप्रतिम दाखवता येईल. त्याच्याकरता कितीही अभिनंदन मास्टर स्वरूपचं करेल तेवढं कमीच आहे, कारण लाल रंगातला रोमॅन्स सगळेजण दाखवू शकतात, हा काळ्या रंगातला रोमॅन्स काही अजीबच होता. हॅट्स ऑफ, सुपर, व्हॉट अ थॉट. अप्रतिम, अप्रतिम आणि अप्रतिम. आता असं वाटतंय ना की स्पर्धा खरोखरच अशा पॉइंटला येऊन पोहोचली आहे की तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या मास्टर्सना पण असं सांगावं असं वाटतंय की परफॉर्मर्स मधून आपल्याला स्टार्स निवडायचे आहेत, आणि ते तेव्हा होतं जेव्हा ती स्टेप ते परफॉर्मर्स घ्यायला लागतात. कारण विंदा करंदीकरांनी त्यांच्या कवितेत म्हटलेलं आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. ह्याच्या मागचा विचार हा आहे की त्याच्या पुढे जाऊन हात घ्यावे म्हणजे त्याच्या त्या व्यक्तीच्या विचार करण्याची कुवत घ्यावी, त्याचे विचार घ्यावे, त्याची दृष्टी घ्यावी आणि ती टॅलेंट घ्यावी. आणि ती कुठेतरी मास्टर स्वरूपनी त्यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांनी खूप समर्थपणे त्यांच्या कोवळ्या शोल्डर्सवरती ती पेलली. सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन आम्हाला काळ्या रंगाचं सौंदर्य अशा प्रकारे दाखवल्याकरता. व्हेरी नाईस, ब्युटिफुल. थँक्स अ लॉट ग्रँड मास्टर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या तिघांसाठी. Thank you, thanks a lot.